राज्य सरकारकडून महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली जाते आणि या योजनेसाठी तब्बल 45,000 कोटींपेक्षा अधिकच्या निधीची तरतूद केली आहे. मात्र या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर मोठ्या प्रमाणावर भार पडणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जातो आहे आणि याचा फटका होमगार्ड विभागाला बसल्याचं बोललं जात आहे. बघूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय. या योजनेमुळे सरकारला वर्षाला 46,000 कोटींचा आर्थिक भार उचलावा लागणार आहे. मात्र आता या योजनेचा फटका होमगार्ड विभागाला झाल्याचं म्हटलं जात आहे. कारण ऐन सणासुदीच्या काळात राज्यातील होमगार्डच्या भत्ता वाढीला स्थगिती मिळाली आहे. काय आहे गृह विभागाच्या पत्रामध्ये? राज्यातील होमगार्ड सेवेच्या विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्यास मान्यता देण्याची वित्त विभागास विनंती करण्यात आली होती. सन 2024-25 अर्थसंकल्पामध्ये महिला, शेतकरी, युवा, मागास वर्ग आणि समाजातील सर्व दुर्बल घटकांना आर्थिक मदत आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजनांची घोषणाही करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यावरील आर्थिक भार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे विभागाने सादर केलेला प्रस्ताव काही काळासाठी पुढे ढकलण्यासंदर्भात किंवा सद्यस्थितीत स्थगित ठेवण्याबाबत विचार करणे आवश्यक आहे असे अभिप्राय वित्त विभागाने दिले. सबब राज्यातील होमगार्ड यांच्या विविध भत्त्यांमध्ये वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव सद्यस्थितीत स्थगित ठेवण्यात येतोय. सर्व योजना बंद करून काही ठराविक योजनांनाच पैसे देण्याचं काम चालू आहे. लाडक्या खुर्चीसाठी किती याला काही लिमिट राहायला पाहिजे. ज्या ज्या आवश्यक अत्यावश्यक गोष्टी आहेत किंवा पगाराचे विषय आहेत यावर लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. कुणावरही अन्याय न करता त्या ठिकाणी त्यांना तशा प्रकारची तरतूद निश्चितच हे सरकार करेल, त्याच्यामुळे विरोधकांनी चिंता करण्याचं कारण नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरतीय. मात्र या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक बोजा पडतोय. परिणामी वित्त विभागाकडे आलेले अनेक प्रस्ताव पुढे ढकलले जात आहेत किंवा स्थगिती दिली जात असल्याचंही समोर येत आहे. त्यामुळे विरोधक राज्य सरकारला टार्गेट करण्याची संधी सोडत नाहीत. यावर जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा एक्सपोज केली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदानानंतर आता होमगार्ड यांना मंजूर केलेला भत्ता थांबवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. अशा असंख्य सरकारी योजना, भत्ते आणि कर्मचाऱ्यांचे पगार थांबले असतील. फक्त मतांसाठी आणलेल्या योजनांमुळे सरकारी 1,500 मत विकत घ्यायची योजना हे जनतेला न कळण्या इतकं जनता दूधखोळी नाही. कंत्राटदारांचे पैसे नाही, होमगार्डचा वाढीव भत्ता नाही, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना देण्यासाठी पैसे नाही, पोलीस पाटलांचं मानधन आता 3 महिने झालेत त्यांना मिळत नाही आहे, घर मोडून मांडो टाकणं, घर मोडायचं आणि घराच्या पुढे मांडो टाकून राहायचं असा प्रकार या सरकारचा दिसतो आहे. चांगल्या योजनेला गालबोट लावणं, शिव्या शाप देणं, चुकीचं बोलणं, पैसे काढून घ्या नाहीतर परत जातील. मला वाटतं की संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला भगिनींचा हा अपमान आहे आणि योग्य वेळी या सर्व भगिनी ज्याला जागा विरोधकांना दाखवायची ते दाखवल्याशिवाय ते राहणार नाही. महिलांसाठी सामाजिक न्याय, आदिवासी विभाग, महिला आणि बालकल्याण विभागाच्या अनेक योजना आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजना सुरू करण्याचं जाहीर झाल्यानंतर अर्थ विभागानं आक्षेप घेतला होता. पण आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार महत्वाकांक्षी योजना राबवण्यावर ठाम आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडत असल्याचा विरोधकांकडून आरोप होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.